न टायर्ड हूँ न रिटायर्ड हूँ, मैं तो फायर हूँ, मैं तो फायर हूँ। फायर आर्ट कराल करता मतलब फायर आर्ट कराचा का फायर आर्ट केला स्लाव। आणि मोदी जी देशांचे प्रधानमंत्री असताना 84 वय होता, ते चांगल्या फकुसीने तुम्हाला चांगली काम करायला वय कधी अर्थ आणत। आज आपण येवल्यामध्ये जात आहात, येवल्या सभा आहे, याच्यापूर्वी अनेकदा आपण विजय साहेबांच्या प्रचारासाठी आलेला असाल, अनेक सभा आपल्या झालेल्या आहेत। आज नेमका काय फरक जाणवतोय नाशिकमध्ये, अनेक सहकारी आज नाहीये, किती फरक जाणवतोय, काही फरक वाटत नाही, नेमकं काय? मला साधारणतः रस्त्याने येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हवा, हे सगळे बघितल्याच्या नंतर म्हणजे आत्मविश्वास वाढावा कोणाचा त्यापेक्षा अधिक उत्तम भूमिका सामान्य लोकांच्या चेहऱ्यातून मला पाहायला मिळाली आणि त्याचा मला आनंद आहे। काय म्हणाल ते आज तुमच्या सोबत नाहीये, काय काय छगन भुजबळांना तुम्ही येवल्याची सीट दिली, तिथून निवडून आले, कधी काळी ते मुंबईचे आमदार होते, नंतर तुम्ही त्यांना इथून दिली सीट, पण आज ते सोबत नाही, सोडून गेले, त्यांनी असं आहे जाण नाही ठेवली की त्यांचा मुंबई सराव झाल्याच्या नंतर आमची अशी इच्छा होती की त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेत आवश्यकता आहे। आणि मी नाशिकच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर योजनेतून निवडणूक लढवावी असं काही सहकाऱ्यांनी इच्छा सुचवलं। एवढा आम्हा लोकांच्या विचाराचा तालुका मतदारसंघ असं असेसमेंट माझं आहे। 1980 साली त्याच्या आधी ज्यावेळेला मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, वेगळा काँग्रेस एस म्हणून पक्ष आम्ही स्थापन केला, त्यावेळेला नाशिक जिल्ह्याने जवळपास सगळ्या जागा आम्हा लोकांना निर्वाचित करून दिल्या। त्याच्यामध्ये लागोपाठ 2 इंदा जनार्दन पाटील हे तिथून निर्वाचित झाले होते, एवढ्यातून ते माझ्या मते 2 निवडून आले होते, आणि तिसऱ्यांदा तिथं मारुतराव पवार तेही निर्वाचित झाले होते। त्यामुळे लागोपाठ 1, 2, 3 आम्हा लोकांच्या विचाराची व्यक्ती लोक मोठ्या मताने निवडून देतात, आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना सेफ जागा द्यायची होती, आणि आम्ही त्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची संमती घेतली, मग ते आमदार वनकर असतील, त्याच्यानंतर धनराजन पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, आणि त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी देऊन त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं। सर वारंवार हे का बोललं जात आहे की आता ज्या पद्धतीने अजितदादांनी पहिल्या सभेमध्ये उल्लेख केला की आता तुम्ही विश्रांती घ्यावी, विश्रांतीचा सल्ला वारंवार दिला जातो, वय काढलं जात आहे त्याबद्दल, परंतु लोकांचा पाठिंबा मिळतो। म्हणजे आज एका तुमच्या सहकार्यांनी अटल बिहारींची एक आठवण करून दिली, काय होती वर ना टायर हूं ना रिटायर हूं, अटल बिहारी वाजपेयींची न टायर हू न रिटायर हू, मी तो फायर हूं, फायर आर्ट कराल करता मध्ये फायर आर्ट करायचंय का? फायर आर्ट यालाच लागून एक प्रश्न आहे, थांबा ना एक मिनिट, ठीक आहे, यालाच लागून एक प्रश्न आहे। अजित पवार म्हणताय की 82-83 वय आता कुठे थांबायला पाहिजे, मात्र पवारांच्याच मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांचं जे वय आहे ते 70 पुढे आहे। अनेकांचं आताच्या मंत्रिमंडळामध्ये 70 हौद असलेले, 68 असलेले, 70 असलेले अनेक लोक आहेत। असो आहे, मी काही व्यक्तिगत कोणाच्या बोलू इच्छित नाही, पण माझ्या नजरेसमोर 1978 साली मुख्यमंत्री होतो तर एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती आणि ज्यांचा माझा सातत्याने संबंध यायचा, आणि आम्हा सगळ्यांच्या पेक्षा सुद्धा अधिक जोमानं ते काम करायचे, त्यांचं नाव मोरारजी देसाई,
आणि मोरारजी देसाईंचा प्रधानमंत्री असताना 84 वय होत आणि ते दिवसाचे किती तास काम करायचे या संबंधीची चर्चा देखील होती. प्रश्न असा आहे की वय असतं नाही असं नाही, पण केवळ वयच त्याला नाही, खूप जर तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर चांगल्या प्रकृतीने तुम्हाला चांगली कामं करायला वय कधी अडथळा आणत नाही. अमोल कोल्हे बसलेले आहेत त्या जागेवर कायम. खरं तर छगन भुजबळ असायचे, आता छगन भुजबळ हे दुसरीकडे गेलेले आहे. ओबीसींची एक जागा रिक्त झालेली, ओबीसी चेहरा राष्ट्रवादीत नाही, अमोल कोल्हे ओबीसींचा चेहरा असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. असं आहे की अमोल कोल्हेनी लोकांच्या मध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त करायला ती यशस्वी झाली. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना अशी काही सामाजिक सुद्धा जबाबदारी आहे या संबंधीची स्थिती त्यांच्या मनात सतत येत होती. तरी आमच्या भेटी झाल्यावर तशी चर्चाही होत होती आणि असं झाल्याच्या नंतर सामाजिक क्षेत्रात सामाजिक ऋण योजनेच्या दृष्टीनं काही करायची तर तुमची मानसिक खैर असेल तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येऊन लोकांचं काम प्रतिनिधित्व करावं असा आग्रह मी स्वतः त्यांच्याकडे केला आणि त्यांनी तो स्वीकारला. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की ज्या मतदारसंघातून त्यांनी पाहून टाकलं त्या मतदारसंघातल्या लोकांनी प्रचंड मताने त्यांना शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि ते काम करतात.